परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा कामोठे वसाहतीत पिण्याच्या पाण्यात किडे सापडले आहेत त्यामुळे या दूषित पाण्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे कामोठे वसाहतीला सिडकोद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो काही दिवसांपासून वसाहतीमधील सेक्टर सोळा परिसरात नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात किडे येत आहेत बारीक सुताच्या आकाराचे हे जंतू डोळ्यांनीही पाहता येत आहेत हे दूषित पाणी पिऊन आजारी पडण्यापेक्षा खिशाला कात्री लावून येथील नागरिक विकतचे पाणी घेत आहेत दूषित पाणी पुरवठ्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कामोठे सेक्टर सोळा परिसरात भूखंड क्रमांक सहावर वसलेल्या चॅनल कॉर्नर या इमारतीत पंच्याऐंशी सजनिक आहेत सिडकोद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याद्वारे येथील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवली जाते मात्र काही महिन्यांपासून इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात दूषित पाणी पुरवठा केला जात आहे पाण्यामध्ये जिवंत किडे आढळून येऊ लागल्याने येथील रहिवाशांनी स्थानिक भाजप नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत यांच्या माध्यमातून सिडको पाणी पुरवठा विभागाकडे स्वच्छ पाण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे कसे दिसत आहेत बघा ना विचित्र